नगर मनमाड महामार्गावरती कोपरगाव येथील पुणतंबा फाटा इथे कोपरगाववरनं शिर्डीकडे जाणाऱ्या दुचाकीला पाठीमागनं भरदा वेगानं येणाऱ्या मालट्रकनं जोराची धडकली यामुळे दुचाकीवरील मागे बसलेली महिला बेबी भीमराज मैंद यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर मुलगा चालक सुदैवानं बचावला आहे बेवी भीमराज मैद आणि त्यांचा मुलगा योगेश मैद हे कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील बिरोबा चौक इथे राहतात हे दोघे सोमवारी दुपारी दोन वाजता हे त्यांच्या दुचाकीवरनं राहता तालुक्यातील निघोज निमगाव इथे त्यांच्या मुलीस भेटण्यासाठी जात असताना कुंतांबा फाट्यानजीक भरदा वेगानं मागणं येणाऱ्या मालवाहतूक ट्रकवरील चालकानं खड्डा चुकवण्याच्या नादामध्ये दुचाकीला पाठीमागणं जोराची धडक दिली यामुळे दुचाकीवरील मागे बसलेल्या बेबी मैन या मालट्रकच्या चाकाखाली सापडून त्यांचा जागीच मृत्यू झालाय तर मुलगा हा बाजूला फेकला गेला त्यामुळे तो सुदैवानं बचावलाय घटना घडताच ट्रकवरील चालक पळून गेला मृतदेह ग्रामीण रुग्णालयामध्ये शविच्छेदनासाठी नेण्यात आलाय कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला माल ट्रकवरील चालक आरोपी तोसिफ खान सामी खान याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एम दारकुंडे हे पुढील तपास करत आहेत घटनेमध्ये कोपरगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होतीये नगर मनमाड महामार्गावरील खड्ड्यांमुळे तसेच रस्त्याला दिशादर्शक फलक साईड पट्टे स्पीड ब्रेकर रिफ्लेक्टर नसल्यामुळे आत्तापर्यंत अनेकांचे बळी गेले आहेत मात्र संबंधित विभाग याकडे डोळे झाक करत आहे सदर महामार्गाची दुरुस्ती करून रिफ्लेक्टर दिशादर्शक फलक लावावेत अशी मागणी आता नागरिकांमधनं करण्यात येत आहे योगी डोखेस सी चोवीस तास कोपरगाव